भातावरील हिरवा तुडतुडा, ग्रीन लीफ हॉपर. शेतकरी बांधवांनो, पाहताय ना हा भातावरील हिरवा तुडतुडा. आकारानं नखाहून छोटा, पण उच्छाद मात्र 100 पट. खरच खूपच उपद्रवी कीटक आहे हा. हा हिरवा तुडतुडा पिकांच्या सर्व अवस्थांवर आक्रमण करतो, ज्यामुळं रोपांची पाने खालच्या दिशेनं वरच्या भागावर हळूहळू पिवळसर पडू लागतात. या किडीची अंडी पांढऱ्या आणि फिकट पिवळ्या रंगाची असतात आणि अंडी केवळ पानांच्या मधल्या शिरांवरच देतात. हिरव्या तुडतुड्यांमुळं होणाऱ्या नुकसानीची लक्षणे त्वरित दिसून येतात. या कीटकांची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही रोपांच्या पानातून रस शोषून त्यांना कमकुवत करतात. त्याच वेळी ते भाताच्या टुंगरो या विषाणूजन्य रोगाचा देखील प्रसार करतात. बचावात्मक उपाय म्हणून पिकांचं संरक्षण करण्यासाठी योग्य वाणांची निवड करणे फार महत्वाचे आहे. IR50, IR54, IR64, CR1009, CO64 आणि सफेद पोनी यांसारख्या वाणांची निवड पेरणीसाठी करावी. हे वाण हिरवा तुडतुडा आणि टुंगरो विषाणू प्रतिरोधक आहेत. शेतात नत्र खताची म्हणजे युरियाची मात्रा जास्त प्रमाणात दिली असेल व लागवड दाट असेल अशा ठिकाणी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामुळं योग्य प्रमाणात युरियाचा वापर आणि फवारणी होणे गरजेचे आहे. हिरवा तुडतुडा बांध शेतावरील तणांवर आपली उपजीविका करत असतो, त्यामुळं शेत जमिनीवरील बांधावरील तण वेळोवेळी काढून नष्ट करावे. ते उगवणार नाहीत याची दक्षता घ्यावी. हिरव्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास तात्काळ पुढील रासायनिक नियंत्रणांचा अवलंब करावा. थायमिथोस्कम 25%, WG 40 ग्रॅमची मात्रा प्रति 200 लिटर पाण्यात मिश्रण करून अथवा एसिफेट 9% प्लस ब्रुफोफेझिन 24% WP चे 240 ग्रॅम औषधाचे 200 लिटर पाण्यातील द्रावण अथवा फ्लॉनिकामाइड 50% WB 60 ग्रॅम औषधाचे 200 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण प्रति एकरी दराने शेतात पिकांवर फवारावे. या उपायांनी हिरव्या तुडतुड्यांचा नाश होईल आणि भात पीक जोमदार येईल. नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी क्रिश ई मोबाईल ॲप आजच डाउनलोड आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद. फसल से जुड़ी अधिक जानकारी के लिए क्रिश ई ऐप को इंस्टॉल करें और हमारे YouTube चैनल को आज ही सब्सक्राइब करें.